फेब्रुवारीच्या 13 तारखेची गोष्ट. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया भागात सॅन मॅटिओ नावाचा एक भाग आहे. तिथल्या एका घरात एका कुटुंबातल्या 4 जणांचे मृतदेह आढळले होते. पती पत्नी त्यांची 4 वर्षाची 2 जुळी मुलं. एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा जीव गेल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता. पण या घटनेचं गूढ वाढलं कारण डिसेंबर महिन्याच्या शेवटी असंच एक प्रकरण घडलं होतं. तेव्हा मॅसेच्युसेट्समध्ये एका घरात पती पत्नी त्यांच्या 18 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. सगळ्या कुटुंबाचाच खून कसा काय झाला याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तपास सुरू झाला. हा तपास झाल्यावर 2 गोष्टी पुढे आल्या. पहिली गोष्ट, या दोन्ही घटना कुण्या बाहेरच्या व्यक्तीमुळं घडल्या नव्हत्या, तर घरातल्याच पुरुषानं आधी आपल्या कुटुंबाला संपवलं आणि मग स्वतःला संपवलं होतं. पण दुसरी गोष्ट जास्त धक्कादायक होती, ती म्हणजे हे दोन्ही कुटुंब भारतीय होते. आयटी क्षेत्रात सेटल होण्यासाठी भारतातून अमेरिकेत गेलेली. मागच्या 2 महिन्यात या घटनेसोबतच अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झाल्याच्या घटनात देखील वाढ झालेली आहे. ही 2 कुटुंब, हल्ला झालेले विद्यार्थी यांच्यासोबत नेमकं काय घडलं, अमेरिकेतल्या भारतीयांमध्ये भीती का वाढली आहे, हेच सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. आनंद हेनरी मूळचे केरळचे रहिवासी, आयटीमध्ये काम करणारा माणूस. आपली पत्नी एलिस प्रियंका यांच्यासोबत ते 9 वर्षापूर्वी अमेरिकेत गेले. आधी ते न्यू जर्सीमध्ये राहत होते, नंतर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये काही घरं बदलली. मात्र 2 वर्षापूर्वी त्यांनी सॅन मॅटिओमध्ये जवळपास 17 कोटीचं घर विकत घेतलं होतं. आनंद हेनरी यांनी मेटा आणि गुगलसारख्या प्रचंड मोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलं होतं. गुगलमध्ये 8 वर्ष तर मेटामध्ये 17 महिने ते कामाला होते. त्यांची पत्नी प्रियंका झिलो नावाच्या रिअल इस्टेट कंपनीत डेटा सायन्स मॅनेजर म्हणून काम करत होती. त्यांनीही dictionary.com, change.org अशा मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेलं. मेटामध्ये काम करणाऱ्या आनंद यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये स्वतःची नोकरी सोडली आणि अमेरिकेतच लॉजिट्स नावाची स्वतःची एक AI कंपनी सुरू केली. चांगली नोकरी, अलिशान घर, आता स्वतःची कंपनी आणि 4 वर्षाची 2 जुळी मुलं, या सगळ्या गोष्टी बघून आनंद आणि प्रियंका हे यशस्वी आणि निवांत जोडपं असल्याची इमेज त्यांच्या नातेवाईकांमध्ये तयार होती. पण इमेज सगळं काही ठीक आहे अशी असली तरी प्रत्यक्षात आनंद आणि प्रियंका यांच्यात वेगळाच राडा सुरू होता. दोघं अमेरिकेमध्ये जाऊन सेटल झाले असले तरी माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार आनंद यांनी डिसेंबर 2016 घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पण जुळी मुलं होणार असल्याचं समजल्यानंतर त्यांनी हा अर्ज मागे घेतला. मात्र या दोघांमध्ये वाद थांबले नव्हते. बऱ्याचदा या दोघांच्या भांडणात पोलिसांनी देखील हस्तक्षेप केला होता. मग प्रियंका यांच्या आई या जोडप्यासोबत राहायला लागल्या. परिस्थिती शांत झाल्याचा अंदाज त्यांनी लावला. काही महिन्यांपूर्वीच त्या भारतात परतल्या होत्या आणि 13 फेब्रुवारीला त्यांच्यासकट हेनरी कुटुंब देखील हादरलं. कारण सॅन मॅटिओच्या त्या आलिशान घरात पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना दिसून आले रक्ताच्या थारोळ्यात पडलेले 4 मृतदेह. आनंद हेनरी, त्यांची पत्नी प्रियंका आणि 2 निष्पाप मुलंही. आनंद यांनी मुलं आणि पत्नीला मारून स्वतःचं जीवन संपवलं असं तपासात पुढं आढळून आलंय. आनंद आणि त्यांच्या पत्नीच्या अंगावर गोळ्या लागल्याच्या खुणा आढळून आल्या असल्या तरी 2 चिमुकल्या मुलांची हत्या कशी झाली हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. सोबत आनंद यांनी हे पाऊल उचलण्यामागं फक्त कौटुंबिक वाद होते की आर्थिक तणावाच्या किंवा इतर कुणाकडून होणाऱ्या त्रासाचा अँगल देखील होता हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. आनंद हेनरी यांच्या प्रकरणात आर्थिक तणावाचा अँगल देखील चर्चेत येतोय. याचं मुख्य कारण ठरतं डिसेंबरमध्ये मॅसेच्युसेट्समध्ये घडलेली घटना. 57 वर्षाच्या राकेश कमल यांच्या घरात त्यांच्या पत्नी टीना कमल आणि 18 वर्षाची मुलगी अरियाना कमल यांचे मृतदेह आढळून आले होते. या तिघांची देखील गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला घरावर हल्ला झाल्याची शक्यता चर्चेत आली, पण पोलिसांच्या तपासात हे स्पष्ट झालं की स्वतः राकेश कमल यांनीच आधी पत्नी आणि मुलीवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वतःला संपवण्याचं धक्कादायक पाऊल उचललं होतं. त्यांच्याजवळ एक पिस्तूल देखील सापडलं होतं जे त्यांच्या नावावर रजिस्टर नव्हतं. भारतामधून अमेरिकेत गेलेलं कमल दाम्पत्य उच्च शिक्षित होतं. दोघांनी 2016 एड्युनोवा नावाची एज्युटेक कंपनी सुरू केली होती, पण त्यांना या कंपनीत लॉस सहन करावा लागला होता. त्यामुळे 2021 त्यांनी ही कंपनी बंद केली होती. या आर्थिक अडचणीचा फटका कमल कुटुंबाला बसला होता. कमल कुटुंबाचे मृतदेह एका आलिशान बंगल्यामध्ये सापडले. 11 बेडरूम्स आणि 13 बाथरूम्सचं असलेलं हे घर त्यांनी 2019 जवळपास 41 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मात्र वर्षभरापूर्वीच त्यापेक्षा कमी किमतीला हे घर त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलं आणि एका रिअल इस्टेट कंपनीला विकण्यात आलं होतं असं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून समोर येत आहे. आपल्या अलिशान लाईफस्टाईलची अधोगती झाल्यानं आलेल्या आर्थिक नैराश्यामुळंच कमल यांनी हे पाऊल उचललं असं तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पण यामुळे भीती वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे या 2 कुटुंबांव्यतिरिक्त अमेरिकेत गेल्या 2 महिन्यात 4 भारतीय विद्यार्थी आणि 3 भारतीय वंशाच्या लोकांचा मृत्यू झालाय. यातल्या काही जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. याबाबतचे काही व्हिडिओज देखील समोर आले होते. 15 फेब्रुवारी 2024 अमेरिकेतल्या अलाबामामध्ये प्रवीण राजीवभाई पटेल या भारतीय वंशाच्या हॉटेल मालकाचा एका ग्राहकानं त्याच्या हॉटेलमध्ये गोळ्या घातल्या होत्या. एका रूमवरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता.
त्याआधी 7 फेब्रुवारीला अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 41 वर्षाचे विवेक तनेजा 2 फेब्रुवारीला एका हॉटेलबाहेर बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण 5 दिवसांनी म्हणजे 7 फेब्रुवारीला त्यांचा देखील मृत्यू झाला. 2 फेब्रुवारीला तनेजा यांचं हॉटेलबाहेर एका व्यक्तीसोबत भांडण झालं होतं. दोघांमध्ये हाणामारी देखील झाली आणि जमिनीवर पडल्यामुळं तनेजा यांच्या डोक्याला खोल दुखापत झाली होती. यातच त्यांचा जीव गेला. 16 जानेवारीला जॉर्जियामध्ये विवेक सैनी नावाच्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. एका बेघर अमेरिकन व्यक्तीनं विवेकच्या डोक्यामध्ये हातोड्यानं 50 वार केले होते. 28 जानेवारीला भारतीय विद्यार्थी नील आचार्यची इंडियाना भागात हत्या झाली, तर 4 फेब्रुवारीला शिकागोमध्ये सय्यद मजहीर अली या भारतीय विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. यामध्ये 3 हल्लेखोर विद्यार्थ्याचा पाठलाग करताना दिसले होते. तिघांनीही त्याला मारहाण करून फोन हिसकावून पळ काढला होता. मारहाण होताना काही स्थानिक लोक मदतीला आल्यामुळं हल्लेखोरांनी पळ काढला आणि रक्तबंबाळ झालेल्या सय्यदचा जीव थोडक्यात वाचला. या सगळ्या घटनांमध्ये भारतीय वंशाच्या किंवा भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी किंवा कामासाठी गेलेल्या व्यक्तींचा मृत्यू होणं ही सारखी गोष्ट आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्यांनी याबाबत खेद व्यक्त करून सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू असल्याबद्दल सांगितलं असलं तरी त्यामुळं भीतीचं वातावरण पसरणं स्वाभाविक आहे. ही भीती भारतीय विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणावर पसरलेली आहे, कारण बरेचसे हल्ले हे विद्यार्थ्यांवर झालेले आहेत, ते देखील कॉलेजच्या आवारात. का झाले याचं कारण अद्याप देखील पुढं आलेलं नाही आहे. मुलांचं अमेरिकेत शिक्षण म्हणजे कित्येक आईवडिलांचं स्वप्न असतं, पण तेच अमेरिकन ड्रीम अमेरिकन हॉररमध्ये का बदलतंय याचं उत्तर सध्या तरी अमेरिकेतल्या तपास यंत्रणांकडे नाही आहे. पण चिंता फक्त विद्यार्थ्यांचीच वाढली आहे का, तर असंही नाही आहे. आनंद हेनरी फॅमिली असेल किंवा राकेश कमल फॅमिली, दोघंही सुखवस्तू कुटुंबातले होते, अमेरिकेत जाऊन सेटल झाले होते. IT चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी करून त्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करायचं पाऊल उचललं होतं. पण दुर्दैवानं ड्रीम IT डेस्टिनेशन असलेलं ठिकाणच त्यांच्यासाठी आयुष्यातला शेवटचा टप्पा ठरलं. अर्थात या सगळ्यात 2 गोष्टी मिस करून चालणार नाहीयेत. पहिलं म्हणजे अमेरिकेत वाढत असलेला हाऊसिंग क्रायसिस. अमेरिकेच्या बे एरियासारख्या भागात घरांचे दर प्रचंड महाग झालेत, कारण अमेरिकेत घरांचा तुटवडा आहे. कमी उत्पन्न असलेल्या 1 कोटी कुटुंबांसाठी तब्बल 70 लाख घरांचा तुटवडा अमेरिकेत आहे. लॉकडाऊन नंतर घरांच्या किमती 40% वाढल्या होत्या, त्या आता ऑल टाईम हायवर पोहोचलेल्या आहेत. 2006 नंतर पहिल्यांदाच असं घडतंय. याबद्दलच्या बातम्या आणि अमेरिकेत बेघर राहणाऱ्या लोकांची स्थितीही सोशल मीडियावर गाजली होती. अमेरिकेत सेटल झालेले भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाचे नागरिक अमेरिकेतल्या इतर वंशाच्या नागरिकांपेक्षा तुलनेनं जास्त पैसे कमवत असले तरी तिथल्या घरांच्या किमतीमुळं राहणीमान मेंटेन करणं अवघड झालंय आणि अर्थातच ते नैराश्येचं कारण ठरतंय. यात आता विद्यार्थ्यांवर किंवा भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटना पाहिल्या तर बेघर व्यक्तीनं हल्ला करणं, रूम मिळाली नाही म्हणून हल्ला करणं या गोष्टी दुर्लक्ष करून चालत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेत सहजपणे मिळणारी शस्त्र. आजपर्यंत त्यांच्याबद्दल बातम्याच वाचल्या होत्या, पण हेनरी आणि कमल फॅमिली केसमध्ये त्यांचं गांभीर्य आणखी ठळकपणे लक्षात आलं. थोडक्यात काय तर एका बाजूला अमेरिका आणि भारताची दोस्ती वाढत असली तरी दुसऱ्या बाजूला भारतीय वंशाच्या नागरिकांविरोधात घडणारे गुन्हे भीती वाढवणारे आहेत. त्यातही वर्णद्वेषाचा इतिहास बघता अमेरिकेत भारतीयांच्या होणाऱ्या हत्या कळीचा मुद्दा ठरत आहे. या हत्या, निराशेतून होणारे मृत्यू यामागे नेमकी काय कारणं असू शकतात? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा.